मोरेश्वर रामचंद्र पराडकर म्हणजेच मोरोपंत किंवा मयूर पंडित हे मध्ययुगीन पंडिती काव्य परंपरेतील एक श्रेष्ठ कवी मानले जातात. केकावली ही त्यांची अत्यंत लोकप्रिय अशी काव्यरचना आहे. केकावली या ग्रंथामध्ये एकूण 121 श्लोकांचा समावेश आहे. प्राकृत भाषेस केकावलीच्या रूपाने एक देणगीच लाभली आहे असं जर कोणी म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. केकावली या ग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून त्यांनी भरत काव्य या काव्याची रचना केली. तना मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते आणि कसे अंगीकारावे याबाबत त्यांनी या श्लोकाद्वारे देवाकडे प्रार्थना केली. भाषेच्या शुद्धीच्या बाबतीत अत्यंत जागरूक आणि उगाच मनाला वाटेल ती रूपे वापरणं हे त्यांना अजिबात पसंत नसे. आपण आज ज्या केकावलीचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला हे स्पष्ट दिसेलच. न जे प्रिय सदोषते जे प्रिय नाहीये त्यातले दोष आपल्याला दिसतात. प्रिय सदोषही चांगले पण जे प्रिय आहे त्यातले दोष मात्र आपल्याला दिसत नाही. स्वतो कपित्रा रुचे जरीही कर्दमी रंगले म्हणजे आपले मूल कितीही चिखलामध्ये माखलेले असो आपल्या आई वडिलांसाठी ते प्रियच असते. तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे जरी मळविशी रजोमली न काय तू अंबरे म्हणजे आपले कपडे कितीही मळलेले असले तरी आपली यशोदा म्हणजे आपली आई आपल्याला नेहमी जवळ घेते आपल्यावर प्रेम करते. येतंय का लक्षात? हो. पिता जरी विटे विटो न जननी कुपुत्री विटे दयामृतर सार्द्रदी न कुलकज्जल्ले त्या किटे म्हणजे आपल्या करंट्या मुलाला आपले वडील कितीही कंटाळले असले तरी त्या आईचं मात्र त्याच्यावरचं प्रेम कधीही कमी होत नाही. प्रसादपट झाकती परीपरा गुरुचे थिटे म्हणजे आपल्या गुरुचे कृपावस्त्र जरी आपल्याला अपुरे पडले तरी आपल्या आईचे कृपावस्त्र मात्र आपल्याला पुरेसे असते. म्हणूनही म्हणती भले न ऋण जन्म देचे फिटे म्हणजे मोठी लोक काय सांगून गेलीत आपण आपल्या आईचं ऋण कधीही फेडू शकत नाही तसंच आपल्या मातृभूमीचं ऋणही आपण कधीही फेडू शकत नाही. त्याच्याप्रती आपली जी कर्तव्य असतात ती आपल्याला करावीच लागतात. समजलं? हो. If so many kingdoms are involved in this, shouldn't we be more careful? If you name college by the governor of Bombay, and nobody will think it otherwise. इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती निर्माण केली या रिजंटने. आता या प्रस्तावाला मी नाही देखील म्हणू शकत नाही आणि त्याशिवाय पैसेही देऊ शकत नाही. आबासाहेब एक काम करा, ठिकाणं म्हणावं देऊन टाका नाव. शेवटी काय आणि कसं शिकवायचं हे त्यांच्याच हाती असणार आहे ना. हा फारच मोठा पेज टाकला रिजंटने. टिळक ऐकतील असं वाटतं तुम्हाला? कधी कधी वाटतं की आपलं संस्थान असून आपलेच हात बांधलेले आहेत. बळवंतराव शांततेने विचार करा. बघा मला असं वाटतं की हे नाव ठेवलं तर कुठलाही संस्थानिक पैशाला नकार देऊ शकत नाही. बघा विचार करा. नामजोशी आता काय करावं? अव्वा कसला विचित्र पेच आलाय समोर. आपटे, आता त्याचं उत्तर माझ्याकडे असतं तर अजून काय हवं होतं? अहो पण या सगळ्याचा शेवट काय होईल? नाही तुम्हाला काय वाटतं? तेच म्हणतोय आपटे मी. मला काय वाटतं हे जास्त महत्वाचं असण्यापेक्षा काय घडायला हवं हे नाही का? मी खरं तर हे कधीच मान्य केलं नसतं बळवंतराव, पण सारासार विचार करता जे कार्य आपल्याला उभं करायचं आहे त्यासाठी या गोष्टींना महत्व न दिलेलं बरं. हे तुम्ही म्हणताय आगरकर?
पूर्वी या जेम्स साहेबाबद्दल तुम्हीच केसरीतून कठोर भाषेत अग्रलेख लिहिले. तो लेख आठवतो ना ज्यात तुम्ही म्हणाला होता, या जेम्स फर्ग्युसन साहेबाला स्वतंत्रपणे कुठलीही गोष्ट सुचत नाही आणि जरी ती सुचली तरी ती हट्टाने अंमलात आणणं हे धैर्य त्याच्याजवळ नाही. आज जर रिचर्ड टेम्पल गव्हर्नर असते तर हे कोल्हापूर प्रकरण इतके भिजत राहिले नसते. केसरीचा 20 जून 1882 अंक मला आठवतोय. आठवतोय बळवंतराव, मलाही आठवतोय. पण ती भूमिका आणि ती भाषा त्यावेळची गरज होती. आणि परत अशी भूमिका घ्यायची वेळ आली तर केसरी मागे हटणार नाही याची कल्पना आहे ना तुम्हाला? आणि हा प्रश्न सर्वांसाठीच आहे. मुबाराव, आम्हा सगळ्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या सगळ्यात एक वाक्यता असली म्हणजे मिळवले. चला हे देखील करून पाहूया. इतक्या अस्वस्थ फेऱ्या मारताय म्हणजे पेज फारच गंभीर आहे असं वाटतंय. काय चालू आहे मनात? जेवताना सुद्धा लक्ष नव्हतं तुमचं. उलट सुलट विचारांच्या कात्रीत मन सापडलं की हे असं होत. मनाजोगता मार्ग सापडता सापडत नाही आणि एखादा मार्ग दिसला तरी तो योग्य की अयोग्य या संभ्रमातून काही आपण सुटता सुटत नाही. अशा वेळी निर्णय घेणे फार कठीण जात. खरंय तुमचं, म्हणजे निर्णय जितका कठीण तितके मार्गातले पेच कठीण असायचे. कर्तव्य कर्म करत असताना आपली आवड निवड बाजूस ठेवता यायला हवी. कारण जर निर्णय घेताना आपली आवड निवड मध्ये आली तर आपण केलेला विचार साधक बाधक म्हणता येणार नाही. आता तुमच्या मनातल्या विचारांचा पेच काही मला ठाऊक नाही, पण असाच पेच कुरुक्षेत्रावर लढणाऱ्या अर्जुनाला सुद्धा पडला होता. कुरुक्षेत्रावर जेव्हा प्रत्यक्ष लढण्याची वेळ आली आणि आपले बंधूच जेव्हा आपल्या विरोधात उभे ठाकलेत हे त्याने पाहिलं, तेव्हा युद्धासाठी काही त्याचं मन तयार होईना, अगदी धनुष्य उचलायलाही त्याचं मन धजावेना. त्यावेळेस त्याच्या मनातल्या विचारांचा हा तिढा त्याच्या रथाचं सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाने सोडवला. त्यानं त्यावेळेला त्याला फक्त त्या एका क्षणात त्याचं कर्तव्य काय आहे याची जाणीव करून दिली आणि अर्जुनाला परिस्थितीचं भान आलं. समजलं, नीट समजलं. पण तू सांगितलेली ही गोष्ट ही काही माझ्या अडचणींवरचा उपाय नव्हे. अहो प्रसंग भिन्न आहेत मला मान्य आहे, पण तरी गीता काय शिकवते आपल्याला? या सगळ्या गोष्टी काय सांगतात? भलेही आत्ता आपल्या हाती धनुष्यबाण नसेल आणि आपण कुरुक्षेत्रावर नसू, तरी सुद्धा जगण्यातले पेच ते तर बदलत नाहीत ना. काळ कितीही बदलला तरी जगण्याचे संदर्भ कुठे बदलतात? या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जितकं शिकता येईल तितकं पाहायचं. एका गोष्टीचं भान मात्र तुम्हाला दिलंस. कर्तव्य कर्म करत असताना आवड निवड मध्ये आणून चालायचे नाही. निर्णय घेताना जर आपली आवड निवड मध्ये आली तर तो निर्णय साधक बाधक म्हणता येणार नाही. इमारतीच्या कामाला 1.5 लाख रुपये खर्च येणार आहे. आता आपल्याला काही संस्थानिकांनी 10,000 रुपयाची मदत केली आहे असं सगळं धरता आतापर्यंत 70,000 रुपये जमा झालेत. यामध्ये जेम्स फर्ग्युसननी केलेलं 12,000 अनुदान आणि त्यांनी खासगीतनं केलेली 1,200 रुपयांची मदत ती पण धरली आहे. आणि आबासाहेबांनी दिलेले 5,500 रुपये तेही यात धरलेले. एकंदरीत परिस्थिती बघता बऱ्यापैकी रक्कम जमा होईल असा अंदाज आहे. परंतु आपला मुख्य प्रश्न हा जागेचा आहे. आतापर्यंत सरकारने आपल्याला शनिवारवाड्याची जागा कबूल केली होती, परंतु आता त्याऐवजी बुधवार बागेची जागा घ्या आणि तीही कमी पडली तर फरासखान्याची जागा त्याला जोडून घ्या असा हुकूम आलाय. काय?
फरास खाण्याची जागा, महाविद्यालयाच्या विद्यादानाच्या कामासाठी? अरे हा सरकारी आदेश म्हणायचा की थट्टा? आपल्याला मदत करणं त्यांच्या हाती असल्याने निवडीचं स्वातंत्र्य आपल्याकडे उरलेलं नाही. मला मान्य आहे आगरकर, पण हे शांत व्हा जरा. त्रागा करून काहीही हाती यायचं नाही. आणि काय हो आपटे नामजोशी, तुम्हाला सरकारी जागा तर हवीच, शिवाय ती कुठली हे निवडण्याचं स्वातंत्र्य देखील हवं. हे असं कसं होईल? तसं असेल तर मग हे सगळं अनुदान, मिळालेलं सगळं दान आपण सोडून देऊया, काय म्हणता? मात्र परत शून्यातून प्रयत्न करून सुरुवात करावी लागेल, चालणार आहे? मला असं वाटतं जागा कुठली का असेना, अगदी स्मशान भूमी देखील असो मला चालेल. असं चकित व्हायला काय झालं? मंडळी, आपण काम काय करतो ते महत्वाचं आहे, कुठे करतो ते नव्हे. होय की नाही? मलाही बळवंतरावांचं हे म्हणणं पटत. आपटे, तुम्हाला काय वाटतं? हो, यशोदा वहिनी, 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 हो काय झालं यशोदा वहिनी? वहिनी अहो उठताय का? वहिनी काय झालं हो? अशी कशी घेरी आली एकदम, उठून बसताय? यशोदा वहिनी ऐका, उठताय का? उठताय? या इथं जरा बसा सावकाश. अशी कशी घेरी आली एकदम सावकाश? जरा इथं बसा भाऊ. हो घाबरले मी, केवढ्यांदा आवाज झाला. बरं वाटतंय का आता? हा तुम्ही थांबा, मी जरा गुळाचा खडा आणि पाणी घेऊन देते. हा थांबा, हे घ्या भाऊ, हे घ्या, तोंडात टाका अगोदर. सावकाश. बरं वाटतंय का आता? का गरगरत आहे अजून? वाटतंय बरं. काय हो झालं अचानक? अहो काय माहित काय झालं, अचानक अंधारून आलं आणि तोल गेला माझा. अंधारून आलं? काय उपास तपास सुरू केलेत का काय? परत छे बाई, उपास तपास कसले करते मी? यांच्या चिडचिडीला कारण नको काही म्हणून ते नाही काही. अहो मग अचानक झालं काय? काय माहितो, पित्त झालं असेल बहुतेक, नाहीतर हवेत उष्मा मी म्हणतोय नुसता. हिवाळा हिवाळा काही वाटतच नाही. काय का असे ना, तुम्ही आता अगोदर आज चला आणि विश्रांती घ्या पाहू. चला. जरा बरं वाटतंय तसं? ते दोन कपडे राहिलेत ते वाळत घालून येते. काही नकोय, मी टाकेन वाळत. तुम्ही आज चला, जरा विश्रांती घ्या. या सावकाश, हळूहळू जाऊया. या दोन जानेवारी 1885 शिक्षण क्षेत्रातला एक महत्वाचा दिवस, एका अर्थाने स्वप्नपूर्तीचाच दिवस. याच दिवशी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना झाली. गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन याने 1200 रुपयांची मदत केल्याने त्यांच्या सन्मानार्थ या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय असे ठेवण्यात आले. विख्यात कवी वर्ड्सवर्थ यांचे नातू प्राचार्य विलियम वर्ड्सवर्थ
यांच्या हस्ते कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सर जेम्स फर्ग्युसन यांनी चिपळूणकर, आपटे आणि सर्व प्रभृतींचा मुद्दाम उल्लेख करत त्यांच्या देशाभिमानाचे कौतुक केले. पुढे ते म्हणाले की ज्या जागेवर मी उभा आहे ती या देशाच्या इतिहासात फार प्रसिद्ध आहे आणि अशी जागा तुमच्या सोसायटीस देऊन सरकारने आपले कर्तव्य पार पाडले आहे, असे त्यांनी सांगितले. हंटर आयोगाच्या साक्षीपासून सुरू झालेला हा प्रवास अखेर या इमारतीपाशी येऊन थांबला. इथून पुढे आता नव्या पर्वाची नांदी. काय आलात का खेळून? काकू काकू मला पाणी दे ना. पाणी हवं बाळाला? देते. हा नाम जोशी, या निबंध चंद्रिकेमध्ये काय लिहिलंय वाचलं? अखेरीस कॉलेजला फर्ग्युसन याचेच नाव. निव्वळ खोडसाळपणा आहे. निबंध चंद्रिकाकारांकडून अशा पद्धतीच्या लेखनाची अपेक्षा नाही. नाही, हे समजतात कोण स्वतःला? आम्ही आमच्या हेतूशी तडजोड केली असं वाटतंय का यांना? आणि पैसेच कमवायचे होते तर त्यासाठी हे सगळं करायची गरज नव्हती. फार पूर्वी कमावले असते आम्ही. आणि या जेम्स फर्ग्युसनचं नाव देऊन आम्ही काय माळ्या बांधणार आहोत की काय? केसरी चालवताना आम्ही पदरमोड करतो. शाळा चालवताना पगार वाढ राहू द्या, पुरेसा पगारही घेत नाही. आणि हे हे असं लिहिलं जात आहे आमच्या बाबतीत. आगरकर तुम्ही बसा बसा, आधी आधी शांत व्हा. बसा, थांबा. अहो काय हे आगरकर, पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या. शांत शांत. हे पहा, तुम्ही एवढा रागा करून घेण्याची काहीही आवश्यकता नाही. अहो निबंध चंद्रिकेत काहीही छापून आलं तरी आपलं वर्तन तसं होतं का? नाही ना. तुकोबा राय काय सांगतात, निंदकाचे घरं असावे शेजारी. झालं तर मग. हे पहा, आपण काय करतो आहोत त्याचा हेतू आपल्यापाशी स्पष्ट आणि शुद्ध आहे आणि त्याची आपल्याला पुरेशी कल्पना आहे. हे महत्वाचं आहे ना आगरकर. झालं तर मग. मग त्यांच्या जहरी टीकेचे बाण आपण आपल्यावर ओढवून घेण्याची काय आवश्यकता? सोडून द्या, शांत व्हा. गुरुजी गुरुजी गुरुजी, तुम्हाला तातडीने घरी बोलवलंय. जसे असाल तसे असा निरोप आहे. का रे, काय झालं? अहो यशोदा वहिनींना भुवळ आली आहे. सावकाश आगरकर. काकू, काय झालं असेल हो? म्हणजे मगाशी सुद्धा कपडे वाळत घालता घालता घेरी येऊन पडल्या आणि आता पुन्हा हे असत. पण वैद्यबुवांना बोलावणं धाडूया का? अगो लगेच कशाला वैद्यबुवांकडे. आधी बघूया घरगुती चाटण्याने काय फरक पडतो, मग बघू. अहो असं काय म्हणताय? तब्येतीचं काही कमी जास्त व्हायला नको. अगं ज्यात त्यात काय गळे काढता आणि हात पाय गाळता. आणि भामे, दोन बाळणपण झाली आहेत ना तुझी, मग तुला कळू नये म्हणजे हद्दच झाली बाई तुझ्या पुढे. म्हणजे धन्य झाली बाई भामे तुझी. कृष्ण ताई, ताई कृष्ण कुठे? ती मगाशी आली होती माझ्याजवळ, मी भाकरी थापत होते चुलीकडे आणि तिला पाणी पाणी हवं होतं. मला नंतरचं आठवत नाही. अहो तुम्ही आधी इथे स्वस्त बसा पाहू. पाहिलं, इथे मी यांची काळजी करते आणि यांना कृष्णीची पंचायत. पण सांगा ना कुठे ती? ती बरी आहे ना? तिला लागलं नाही ना? काही झालं नाही तिला, छान खेळती अंगणात. बहिणी काय झालं, ताबडतोब घरी असा निरोप होता? काही झालं नाहीये, जराशी घेरी आली होती इतकंच. परत घेरी आली काही नाही हो, मी
बरी आहे मी. किती वेळा सांगितलंय तब्येतीची काळजी घे म्हणून. डोकं फोडून सांगत असतो उपास तपास करू नको, पण तुला ऐकायचं नाही. ही आजारपण काढण्यात वेळ घालवू का मी? यशोदा, या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. मी आताच सांगतोय, कॉलेज सुरू होते, त्याची कामं पडलीत. काय झालं भाऊजी? आता मात्र हातातली सगळी कामं बाजूला ठेवून वहिनींची काळजी घ्यावीच लागेल बरं का तुम्हाला. म्हणजे? हो म्हणजे यशोदा वहिनी दोन जीवांच्या आहेत आता. सगळी कामं एकटीने कशी करतील? तुमची मदत लागेलच की. वहिनी, वहिनी, आई होणार आहात तुम्ही.